वेलकम बैक टू कृषा त्रिशाज वर्ल्ड। हॅलो, कसे आहेत तुम्ही सगळे? छान छान ना? आज आहे वुमन्स डे। तुम्हा सर्वांना वुमन्स डेच्या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। कोणत्याही टॉपिकवर आम्ही अनलिमिटेड बोलू शकतो, काही पण गप्पा मारू शकतो, असं आहे कृषा त्रिशाचं। तर मी त्यांना खेळायला बाहेर घेऊन आलेली आहे ग्राउंड वरती। ये व्हेरी गुड, दिस इज फिजिकल ऍक्टिव्हिटी। हा, ते इतकं उंच तुला येणार आहे का? नो बेटा, इथे येत ना, इथे करून दाखव। इथे ए बा, तू हळूहळू इथे शिकलीस ना या पोलवर, कि मग हळूहळू तू मोठ हळू। बघा, लहान मुलं ही अतरंगी असतातच, म्हणजे इथे आपल्या हाईटचं आहे ना, तर ते नको, पण इकडे पाहिजे एवढ्या हाईट वालं। सोडू नको, पडशील खाली डोक्यावर, मला सांग। बस बाज ना, ते मला नाही हात, ते होईल का मला? अरे बाबा उंच नाही ना, अगं नाही बाई माझ। ते बघ ना, डियर, हरिण, हरिण येते, डियर। तो काय, तो कोण आहे? रॅबिट, व्हेरी गुड। आणि हे तुला माहिती नव्हतं, हे हरिण आहे, याला डियर बोलतात, डियर। हा, तो असं ड्रॉइंग केलंय ते। हा, इथे काय नियमित आंघोळ करा, असं इथे स्कूलला जी मुलं येतात ना, त्यांच्यासाठी ते कोट्स आहेत। ते कपडे धुवायचे नाही, ते काय सांगते, ते स्वतःचे कपडे स्वतःने धुवायचे, मम्माला नाही सांगायचं, असं त्यांनी सांगितलंय मोठे झाले म्हणून का? हा, ते डान्स डान्स करा, असं येते। हो, जाऊया का? तोडलास तू माझा कलथा? तुला बोलत होते मी आपटू नको, आपटू नको, अभ्यास कर म्हणून, असं खाली नको हे करू। काय घेऊन ये? तलवार। तलवार नाही आहे ती का? दाखवते काय, व्यवस्थित पकड। हा माझा लाकडाचा कलता होता आणि दीदीने तोडलाय तो, दीदीने, आणि बोलते बाबीला सांग काय घेऊन ये, बाबीला सांग तलवार। तलवार त्याला तलवार नाही बोलू सोनू। तलवार आहे का ती? आज मी बनवणार आहे व्हेज हक्का नूडल्स, आमच्या सगळ्यांच्या आवडीचे, आणि फॉर अ चेंज रोजच्या रेग्युलर जेवणातून काहीतरी वेगळं म्हणून। तर हक्का नूडल्स बनवण्यासाठी मी इथे एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे। या पाण्याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये मी 2 चमचे मीठ आणि 1 चमचा तेल टाकून घेतलं आहे। अशी व्यवस्थित खळखळून उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये नूडल्स टाकायचे आहेत। नूडल्स मी थोडेसे तुकडे करून टाकते आहे जेणेकरून ते व्यवस्थित शिजतील। इथे मी 4 ते 5 लोकांना पुरतील एवढे नूडल्स घेतलेले आहेत आणि हे नूडल्स शिजण्यासाठी फक्त 7 ते 8 मिनटं लागतात। 7-8 मिनटामध्ये आपले नूडल्स व्यवस्थित कुक होतात। हो, लागेल ना तुला, असं खायचं असलं की तुला लगेच भूक लागते। मम्मी काय करते? ही असे उद्योग असतात पाठीमागे आमच्यासाठी, काही ना काही सोपं नाही, या दोघी सोपत ना, सगळ्या गोष्टी सोप्या नाही।
इथे नूडल्स शिजलेले आहेत. आपल्या हाताने तोडून बघायचे नूडल्स शिजले आहेत की नाही आपल्याला लगेच समजतं जर इजिली तुटले तर. एका भांड्यावरती चाळणी ठेवून मी त्याच्यामध्ये हे नूडल्स गाळून घेतलेले आहेत आणि त्याच्यावर लगेचच थंड पाणी ओतायचं आहे जेणेकरून ते ओव्हर कूक पण नाही झाले पाहिजे आणि चिकट पण नाही झाले पाहिजे. त्याकरता पाणी व्यवस्थित निथळल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये आपण ते नूडल्स टाकायचे आहेत आणि ते थंड करायला ठेवायचे आहेत. कमीत कमी 15 ते 20 मिनटं किंवा अर्धा तास तुम्ही हे नूडल्स व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाहीत. वीस मिनिटांनंतर नूडल्स एकदम थंड झालेले आहेत आणि आता मी त्यावरती 2 चमचे तेल घालून घेते आहे. तेल यासाठी घालायचं जसे नूडल्स थंड पडतील तसे ते एकमेकांना चिटकण्याची शक्यता असते. तेलामुळे त्यांच्यावर एक कोटिंग येतं आणि ते मऊ आणि सुटसुटीत राहतात. इथे मी फोडणीची पूर्णपणे तयारी करून घेतलेली आहे. फोडणीसाठी मी घेतलेलं आहे बारीक कापलेला लसूण, मिरची, कांदा, सिमला मिरची, कांद्याची पात, कोबी आणि शिजवलेले नूडल्स. त्याचबरोबर मसाल्यांमध्ये आहे ग्रीन चिली सॉस, शेजवान चटणी, डार्क सोया सॉस, रेड चिली सॉस, ब्लॅक पेपर पावडर, लाल मिरची पावडर आणि चवीनुसार थोडंसं मीठ. इथे मी आता एक मोठी कढई घेतली आहे. मोठी कढई यासाठी घेतली की नूडल्स परतताना ते व्यवस्थित परतवले जावे यासाठी मी मोठी कढई घेतली आहे. कढई एकदम व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. तेल घालताना तुम्ही असं चारी साईडने तेल घालायचं आहे जेणेकरून ते नूडल्स साईडला कढईला जरी चिटकले तरी ते व्यवस्थित आपल्याला परतता आले पाहिजे. तेल कडकडीत तापल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे लसूण, मिरची, कांदा. 1 बाय 1 आपण जे काही कट करून घेतले आहेत व्हेजिटेबल्स ते सगळे आपण त्याच्यामध्ये परतवून घेणार आहोत. यानंतर आता याच्यामध्ये टाकायचं आहे सिमला मिरची, कोबी आणि थोडीशी कांद्याची पात. थोडी कांद्याची पात आणि कोबी शिल्लक ठेवायचं आहे नंतर टाकण्यासाठी. भाज्या थोड्याशा अर्धवट कच्च्या राहिल्या तरी चालतील, त्याला एक मस्तपैकी फ्लेवर येतो. सगळ्या भाज्या थोड्याशा परतत आल्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकणार आहोत. 2 चमचे ग्रीन चिली सॉस, 2 चमचे रेड चिली सॉस, 3 चमचे डार्क सोया सॉस, लाल मिरची पावडर 1 चमचा, टोमॅटो केचप 2 चमचे आणि काळी मिरी पावडर 1 चमचा. सॉसेसचं प्रमाण तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता तुमचे नूडल्स किती आहेत त्यानुसार. आणि 2 चमचे शेजवान चटणीसुद्धा मी याच्यामध्ये टाकली आहे. शेजवान चटणीने याला एक मस्तपैकी चव येते. सगळे सॉसेस टाकून झाल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत नूडल्स आणि शिल्लक ठेवलेला कोबी आणि कांद्याची पात वरून आपण त्याच्यावरती टाकणार आहोत. आणि मी चिमटा आणि कलथाच्या मदतीने अशा पद्धतीने ते नूडल्स फ्राय करून घेते आहे. सो दॅट्स इट. व्यवस्थित नूडल्स फ्राय झाल्यानंतर तुमचे रेडी आहेत व्हेज हक्का नूडल्स. आणि हे आपले होममेड नूडल्स आहेत त्यामुळे मी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कलर किंवा इसेन्स ॲड केलेला नाही आहे. त्याच्यामुळे याचा थोडासा कलर वेगळा दिसतो ॲज कम्पेअर टू चायनीज रेस्टॉरंट किंवा हॉटेल्स. आणि आपले हे एकदम हेल्दी नूडल्स रेडी आहेत. तुम्ही शेजवान चटणीसोबत हे सर्व करू शकतात, खूप छान आणि टेस्टी लागतात. कसे झाले कसे झाले नूडल्स? बास नूडल्स. बास का बरं? बास छान झाले, आवडले. आम्ही वुमन्स डेच्या निमित्ताने आज नूडल्स केलेले. क्रिशा त्रिशाला पण खायचे होते आणि संपले दिदीचे आणि आम्हाला सर्वांनाच. हॅपी वुमन्स डे टू एव्हरीवन. हा होता आजचा आमचा छोटासा ब्लॉग. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि जर क्रिशा त्रिशाचे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर क्रिशा त्रिशाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि स्माईल करा. येस, आणि खूप सारं प्रेम द्या, लवकर लवकर सबस्क्राइब करा. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉग. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.